मिरज येथील शनिवारपेठ बागवान हॉलसमोर येथील बेकायदेशीर गॅस सिलेंडर साठा करून रिक्षा व वडापात वाहनात गॅस भरण्याचं काम करत असल्याची माहिती मिरज शहर पोलीस ठाण्याला मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व विष्णू काळे, पोलीस नाईक बिराजदार संदीप नाईक, सचिन संधी, नागेश मासाळ, दीपक परीट, अमित कोळी यांनी छापा मारून आरोपी मारूफ फारूक बर्गीर व 39 राहणार गुरुवारपेठ याला अटक केली आहे. भारतीय दंडविधान कलम 285 कायदा जीवनावश्यक कायदा कलम 3.37 गुन्हा दाखल करून 7 भारत कंपनीच्या घरगुती वापराचे गॅस सिलेंडर, 12,500 रुपये 2 व्यावसायिकांचे वापरात भारत कंपनीचे गॅस सिलेंडर टाक्या, 5,000 रुपये किंमत 4 छोट्या टाक्या, 2,000 रुपये 1 इलेक्ट्रॉनिक मोटर गॅस भरण्याचे रेग्युलेटर, 4,000 रुपये 1 इलेक्ट्रॉनिक काटा, 3,000 रुपये असा 28,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपी मारूफ बर्गीर याला 2 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयानं दिली आहे. मराठी एस न्यूजसाठी मिरजहून इम्रान मुल्ला. मिरज शहर पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुवारपेठ 12 इमाम दर्गा येथे काल मारूफ फारूक बर्गीर हा व्यक्ती स्वतःच्या ताब्यात शासकीय पुरवठाचे गॅस सिलेंडर हे बेकायदेशीररित्या जवळ बाळगून आणि असे गॅस सिलेंडरचा खाजगीकरणासाठी आणि अन्य कारणासाठी वापर करत असल्याची माहिती मिळाल्यावरून संबंधित मारूफ बर्गीर याच्या घरी API सावंत मिरज शहर पोलीस स्टेशनकडील व त्यांच्या DB स्टाफसह छापा टाकला असता सदर आरोपीच्या घरी शासकीय पुरवठाचे एकूण 7 घरगुती वापराचे सिलेंडर, तसेच 2 व्यावसायिक वापराचे भारत गॅसचे सिलेंडर आणि छोट्या 4 टाक्या असा मुद्देमाल, त्याचबरोबर गॅस सिलेंडर रिफिल आणि फिलिंग करण्यासाठीची इलेक्ट्रिक मोठा, त्याच्याबरोबर रेग्युलेटर असे जवळजवळ 27,000 ते 28,000 रुपयाचे साहित्य जप्त करण्यात आलेले आहे व सदर आरोपीला अटक केलेली आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे. माझे या माध्यमातून नागरिकांना आव्हान आहे की कोणत्याही नागरिकाने स्वतःचे शासकीय गॅस सिलेंडर हे कोणत्याही गैरमार्गासाठी अथवा गैरकृत्यासाठी वापरू नये. अशा शासकीय पुरवठा करण्यात आलेल्या गॅस सिलेंडरचा जर गैरवापर केलेला अथवा त्याचा गैरपद्धतीने रिफिल करण्यात येत असेल तर संबंधितांवर गुन्हे दाखल होतील, त्यांच्यावर कारवाई होतील, त्यांचे गॅस सिलेंडर रद्द करण्याचा प्रस्ताव देखील मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. सदरची बाब अत्यंत धोकादायक आहे की घरी अशा पद्धतीचे गॅस सिलेंडर फिल किंवा रिफिल करणे किंवा त्याचा गैरपद्धतीने वापर करणे हे नागरिकांच्या आणि आजूबाजूच्या नागरिकांच्या दृष्टीने देखील धोक्याचे आहे. या सर्व बाबीची नागरिकांनी गंभीर दखल घ्यावी व याबाबत काळजी घ्यावी. अशा प्रकारचा कुठलाही गुन्हा करणार नाही.